दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय, परंतु मराठ्यांची ती मागणी नाही. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे, आणि अंमलबजावण्यासाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही. मी हटू शकत नाही, पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही. आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार. आताची भावना काय, उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही, दुःख की राग, नेमकी भावना काय मनातली आताची? त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर कळत. तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेच्या लगे की मराठा समाजाने जागृत राहावं, मराठा समाजातले माझे बांधव भगिनी यांनी जागृत राहावं, हे तोंडाला पाळणं पुसण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस, मी जर चुकत नसेल तर तामिळनाडूमध्ये झाली होती, की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे. त्याचा पुढे काही झालं नाही. राज्य सरकारला मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का? ही गोष्ट आहे केंद्राची, ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची. हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे. नुसताच ह्याच्यामध्ये काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाही आहे. हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावं. त्यांना 10% दिले म्हणजे काय केलं? तुम्ही कशात 10% दिलं? तुम्हाला अधिकार कोणी दिले? तुम्हाला या गोष्टींचे अधिकार आहेत का की हे परत सुप्रीम कोर्टात प्रकरण जाणार, परत तिकडे मग राज्य सरकार सांगणार आता काय सुप्रीम कोर्टात गेलं आता आम्ही काय करू शकत नाही, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या गोष्टी करायच्या, याला काय अर्थ आहे का? 2018 जो ऍक्ट लागू केला गेला होता सरकारच्या वेळेला, त्याचं काय झालं? पण त्याचं काय झालं? म्हणजे या 10% तेच होणार ना? राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का या गोष्टींचे? आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत, या सगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक जाती आहेत, त्यांचे पण विषय आहेत. हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत. हे कुठेतरी मला असं वाटतं समाजाने या गोष्टी त्याच्या लक्ष देणं गरजेचं आहे. सर, आपण ह्या विषयावर आधीच बोललेला की हे होणार नाही, त्यानंतर राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारे सामाजिक तेढही निर्माण झाले काय? मला कळत नाही की हे सगळं काय सुरू आहे ते. मुळात राज्यासमोर इतके मोठे भीषण प्रश्न उभे आहेत. आज आपण फेब्रुवारीमध्ये आहोत आणि आज दुष्काळाचा विषय इतका मोठा महाराष्ट्रामध्ये आहे, पाण्याचा विषय इतका मोठा आहे की याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. निवडणुका, जातीपातीचं राजकारण, आरक्षण याच गोष्टींकडे आमचं लक्ष सगळ्यांचं वळवायचं आणि मूळ जे विषय आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायचं. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती काही चालू आहे का या देशात किंवा राज्यामध्ये? काही नाही चालू. नाही, आजच्या बैठकीत काही नाही, मी आढावा घेतला जस्ट. उद्यापासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्न घेऊन उपोषणावर ठाम आंदोलन करणार आहे बाबा, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं? पारित करताय